फक्त एवढी मॅच घ्या जरा. पहिली फेरी तीन दिवस शेवटची मॅच आहे, नंतर मग चार चार वर्ष असतील. दुसरी फेरी चार वर्ष असेल, नंतरचे सामने कसे दादा? नाही नाही, पण कसे लावणार तुम्ही? दोन विजय होते ना. अच्छा अच्छा, नाही पण ते डिक्लेअर करा कुठले कुठले. अरे जेवायला आहे पण टेन्शन नको, भरपूर आहे. संध्याकाळ जाऊन हात मारून जा. तर सन्माननीय संदीपजी भोईर यांच्या हस्ते, शरद पाटील. तर सन्माननीय सुमित सन्मान केंद्र यांचे संदीपजी भोईर यांच्या शुभ हस्ते शाल आणि मोमेंटो. अतिशय चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा या ठिकाणी. काय जबरदस्त भन्नाट आयोजन या ठिकाणी, दमदार आयोजन. भगवी शाल क्या बात आहे. आणि या स्पर्धेचे सन्मान चिन्ह आणि पुष्प करून सन्मान केले बघूया आपण आलात. या स्पर्धेची सुरुवात होऊया ठिकाणी पुन्हा एकदा शशांक पाटील कार्यरत होताना या ठिकाणी. पंडित पाटील स्पीडअप करा प्लीज. तर सन्माननीय संदीपजी भोईर, सन्माननीय विनायक पाटील सन्मानित करते या ठिकाणी. संदीपजी भोईर जबरदस्त व्यक्तिमत्व, डॅशिंग पर्सनॅलिटी बघूया. विनायक पाटील यांना विनंती करतो आपल्या सन्मानाचा स्वीकार करा या ठिकाणी. स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह, तसेच भगवी शाल आणि याच्यानंतर पुष्प करून सन्मानित करा बघूया. संदीपजी भोईर यांच्या शुभ हस्ते विनायकजी पाटील यांना सन्मानित करावं. अतिशय चांगली स्पर्धा, काय देखणी स्पर्धा या ठिकाणी. साबे गावचं हे दमदार आयोजन, मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. एस आर जी एस मैत्री 40+ 2024 दमदार आयोजनाचा अंतिम शुभाचा दिवस. सर्व पब्लिक आणि त्याच्या खेळाडूंना विनंती आहे, कृपया जेवणाचा आस्वाद घ्या या ठिकाणी. स्पर्धेचे दमदार नेतृत्व या ठिकाणी, दमदार आयोजन. आणि पंचांचा या ठिकाणी बघूया, मिळते चार धावा, चांगला फटका. दमदार स्टोक संघाची धाव संख्या नेऊन ठेवली चार वर. बिनबा चार फोर फोर आणि दमदार सलामी. शिरडोन विरुद्ध चोळेगाव असा हा विद्यमान सामना. दोन बलाढ्य संघ, पंचक्रोशीती कल्याण डोबिवली मधील नामवंत संघ, निष्णा संघ, तरबेत पटाई सराय पारंगत वाकबगार संघामध्ये एक जबरदस्त हाय व्होल्टेज मुकाबला. पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना. बोलिंग मार्ग तयार रेवन, रेवन नॉन स्ट्रायकर. अच्छा अच्छा. आणि पंचांचा वाईटचा इशारा, सुवैर मारा दिशाही मारा. अवांतर धाव संख्येत भर, संघाची धाव संख्या नेऊन ठेवली पाच वर. बिन बात पाच फाईव्ह वन आण. हो बॅटची लिडिंग या ठिकाणी. पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रति असं वाटलं होतं की पंचांचा निर्णय मात्र बघूया वाईट नाही या ठिकाणी. अचूक टप्पा टॉपिंग क्रीजच्या आतमध्ये आहे. पंच बघूया शशांक पाटील, अतिशय चांगली पंचगिरी, न्यूट्रल पंचगिरी, पारदर्शक पंचगिरी. स्ट्राईकला विलास आणि नॉन स्ट्राईकला रेवन पाटील. आणि हा यस, पुन्हा एकदा अप्रतिम कवड राव, जबरदस्त टायमिंग, चेंडू टिपिस कव पॉइंटला. आणि मिळती चार धावा, देखना फटका, उत्तुंग फटका, ग्लोरियस स्ट्रोक्स. विलास पाटील यांच्या पटोणी मधल्या संघाची धाव संख्या नऊ वर. चांगलं टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक्स, मॅग्नफिशियंट कवड राव, तंत्र शुद्ध कलात्मक दर्जेदार स्ट्रोक्स. धाव संख्या ठेवली बिनमाद नऊशे. दमदार सलामी आपल्यातून सुरुवात. वेल बिगन इट्स हाफ डन. पुण्याचा बॉलिंग मार्क होता संघाच्या वतीने. पहिलं षटक प्रगती बदल बॉलिंग मार्क होता संघाचा. पहिला गोलंदाज या ठिकाणी चोलेगाव आणि शिरडोन अशी ही लढत. चोलेगावने संघाने जिंकले. नाणेफेक पहिल्यांदा करतील क्षत्ररक्षण आणि प्रतिस्पर्धी संघाला खेळण्याचं निमंत्रण. राईट आम हो द विकेट. आणि हा उलटा चेंडू पुन्हा एकदा डीपेक्षाकडे चेंडू क्लिअर केला. आणखीन एक दमदार स्ट्रोक लॉंग ऑफ आणि डीपेक्षमधून शॉर्ट सिलेक्शन. जबरदस्त आहे, एक्सलंट स्ट्रोक, सुपर बॅटिंग. सलग दुसरा चौकार डावामध्ये बघूया संघाच्या धाव संख्या नऊ वर. विलास पाटील जबरदस्त टायमिंग, अफलातून स्ट्रोक. संघाच्या धाव संख्या तेरा वर. बिनबाद तेराशे दमदार सलामी. अजूनही बॉल बाकी आहेत या षटकामधले. टू बॉल्स टू गो इन द फर्स्ट ओव्हर, म्हणजे चांगली सुरुवात. चार चेंडू मध्ये तेरा धावांची जबरदस्त सुरुवात.
आणि मागच्या वर्षाचा हा चॅम्पियन संघ या ठिकाणी शिरढोण, कारण शिरढोणची यांची टीम देखील जबरदस्त आहे या ठिकाणी, रेग्युलर आणि 40+ दोन्ही टीम पॉवरफुल आहेत आणि आयोजन देखील त्यांच्या गावात एक भन्नाट आयोजन असतं, नेहमी कुठली रेग्युलर स्पर्धा असेल 40+ असू दे देखील आयोजन विलास पाटील तयार आणि हा यस उंचापुरा स्ट्रोक या ठिकाणी चेंडू हवेमध्ये असेल फॉलोत्रमध्ये या ठिकाणी आणि विलास पाटील यांची खेळली संपुष्टात, विलास पाटील यांची गटडी ओढली गेली घाशा गुंडाळला गेला आणि शिरडोन संघाला बसून पहिला हादरा आणि चोलेगाव संघाला हा पहिला ब्रेक थ्रू तर सन्मान्य कोळेगावचे विद्यमान आदरणीय मानव व्यक्तिमत्व मनोहर पाटील यांना सन्मान करून संदीप जो भोईर विंदेज भगत सत्कार करतो या ठिकाणी बघूया. अतिशय चांगली स्पर्धा यस साबेगावचं हे दमदार आयोजन. तर नवीन मंडळाचा फलंदाज रामनाथ म्हात्रे, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट नवनिर्वाचित फलंदाज, पहिला फलंदाज धावसंख्या 13 फुगलावचा 1 विकेट, पहिला घडी करत पहिला हादरा, पहिल्या विकेटचा कर्दा पाय, पहिली विकेट पाय होता प्रथम विकेट स्वाहा 13 फॉर 1. रामनाथ म्हात्रे इज द न्यू कॅन्डिडेट, लास्ट डिलिव्हरी शेवटचा अंतिम चेंडू तयार, पहिले षटक प्रगती पदार बॉलिंग मार्क तयार या ठिकाणी, अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी, कारण पहिल्या षटकात जर 5 रन तयार आले नंतर मात्र जबरदस्त रामनकर असं वाटत, विलास पाटील इथं जम बसते चांगले फटके मारत होता बघूया, दोन उत्तुंग कव्हर ड्राईव्ह अतिशय तंत्र शब्द फटके त्याने खेचले होते, परंतु नंतर मात्र विकेट एक लॉफ करताना मोठा फटका मारायच्या नादात आपले विकेट गमावून बसला, सॉफ्ट डिसमिसल आणि आन्सरला पुन्हा आहे चांगला फटका चेंडू आहे लॉंग ऑनला आणि मिळते 4 धावा, यस जबरदस्त टायमिंग आणि या षटकामधला मात्र तिसरा चौका, सगळ्याची धावसंख्या षटक क्रमांक पहिला संपुष्टात, धावसंख्या 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. भावेश पाटील उमरले गावचे एक अतिशय उत्तम स्कोरर ज्यांना कोणा लागत असेल चांगले स्कोरिंग आहे, अप टू डेट स्कोरिंग, किती बॉल डॉट झाले, किती चौकार, किती षटकार, किती वैयक्तिक धावा, म्हणजे सगळं अप टू डेट रेकॉर्ड आणि 14 फलंदा 14 चौकाराने खाते उघडतो भैया, या स्पर्धेमधील प्रतियोगीमधले 14 फलंदाज चौधरी चौकाराने खाते उघडतो, नवीन गोलंदाज व्यक्ती पहिला चोळेगाव संघाला आणखी एक मीडियम पेसर मध्यम मध्ये गोलंदाज बॉलिंग मार्क तयार नवीन गोलंदाज बोलस नेम राजेश, यस द न्यू मॅन, कारण त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा ऑप्शन नाही या ठिकाणी, कारण अख्खा संघ एकाच रिक्षामध्ये आलाय ओमनी रिक्षाच नाही का. चला बोलिंग मार्ग तयार, षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पदावर राजेश आपल्या फेवरेटला वैपी पहिले षटक खेळेल डॉक्टर फलंदाज रेवानाथ आणि हा येत पुण्याचा स्विफ्ट केला गेला, पॅरल स्विफ्ट चेंडूवर वापस केला, पुण्याचा चांगला फटका उपयुक्त स्ट्रोक मिळतील, दोन धावांचे बेनिफिट संघाचे धावसंघ नेऊन ठेवले 19 समय सूचक समयबद्ध फटका या ठिकाणी पॅडल शिफ्ट केला थोडासा लिपस्टिकच्या बाहेर होता बघूया, दोन धावांनी संघाचे धावसंघ 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट, कमीत कमी मगाशी काटे संघाने जवळजवळ 58 धाव कुठल्या म्हणजे कुठलंही टार्गेट तुम्हाला हमी देऊ शकतो, कमीत कमी 60-70 देखील धावा कमी पडतात, सकाळी असं वाटत होतं थोडासा ढगाळ वाटत होता, गोलंदाजांना पुरेपूर साथ दिली या खेळपट्टीने, त्याच्यानंतर मात्र मूर बदललाय आणि हा यस पुन्हा एकदा एक तंत्रशुद्ध फलंदाज, पुन्हा एकदा दोन धावा यस संघाची धावसंख्या 21 रेवन आणि रामनाथ म्हात्रे, फलंदाज बाद आला विलास पाटील यांनी कुठला तब्बल 12 धावा म्हणजे चांगलं योगदान, समथिंग इज बेटर दॅन नथिंग, राजेश पाटील तयार लॉंग ऑफ एक मिड विकेट या ठिकाणी, बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक गली बॅकवर्ड पॉइंट आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये येतो परंतु जाईल नो मॅन्स लँड मध्ये, चेंडू जाईल व्हाईट मिड कॉव कॉर्नरला, पुन्हा एकदा दोन धावे बेनिफिट संघाची धावसंख्या सरकली, धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत होईल, धावसंख्या 23 शिरडोन आणि चोळेगाव असा हा विद्यमान सामना, टॉस जिंकला चोळेगावनं पहिल्यांदा स्वीकारली या ठिकाणी,
फिल्डिंग रेवन्ना इज बॅटिंग ऑन सिक्स, तीन चेंडूमध्ये सहा धावा आणि हा यस पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक चेंडू जाईल या ठिकाणी लॉंग स्टॉपला आउट नारे यस. अप्रतिम झेल सीमारेषे लगत या स्वतःला बॅलन्स केलं, काय जबरदस्त झेल, मॅग्निफिशंट कॅच आणि रेवन्नाथ इज गॉन इज ऑन सिक्स. सहोदर रेवन्नाथ अदेव दो थ्री विकेट या ठिकाणी कोलॅप्स होईल आणि नवीन फलंदाज टू डाऊन चा सुभाष पाटील शिरडून संघाचा आणखीन एक विस्फोटक फलंदाज, धाव संख्या 23 वर. त्या दिनेश भोई यांना सन्मानित केले, संदीप भोईर आणि सुभाष तेज स्पर्धेचे आयोजक, वन मॅन शो हनुमान आर्मी बघूया, खरं म्हणजे ग्रुप एस आर जी एस ग्रुप, अतिशय मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा या ठिकाणी, अतिथी देव बघा, गॉड इज गेस्ट. यस अभिनव स्पर्धा मानाची स्पर्धा या ठिकाणी, भगवी शाल आणि मोमेंटो सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतात या ठिकाणी स्पर्धेचे सर्वे सर्व एस आर जी एस ग्रुप. मैत्री चषक 2024 आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत असेल. अतिशय दिमागदार स्पर्धा 40+ हे नेत्रदीपक आयोजन, कल्याण डोंबिवली मधील आघाडीची नामवंत स्पर्धा, विद्यमान सामना शिरडोन आणि चोळेगाव अशी ही लढत. आणि हा चेंडू जायला या ठिकाणी स्विप करायचा, आपण तो टायमिंग व्यवस्थित करेल नाही, चेंडू केला या ठिकाणी ऑन साईडला, जेल चेंडूला शॉर्ट लेगला म्हणलेला एक धाव संघाचा तोटा स्कोर या ठिकाणी 24-24 24 फोर लॉस ऑफ टू विकेट्स. अतिशय दमदार आयोजन, तसं जीएस ग्रुपला धन्यवाद देतो. मला पहिल्यांदाच अर्जुन भाई यांच्या माध्यमातून इथं बसण्याचा योग आला आणि अर्जुन भाई आमचे नेहमी कट्टर समर्थक असतात, नेहमी कुठे स्पर्धा असू द्या, मग 40+ रेग्युलर असू द्या, त्यांचा 50वा वाढदिवस हा एक करू म्हणजे नेत्रविभाग आयोजन केलं होतं त्या ठिकाणी काटीच्या मैदानावर जिथं रत्नभाव स्पर्धा पहिले व्हायची, त्याच्यानंतर मात्र ओ यस औसा द्या स्टंप, पुन्हा अप्रतिम बोलिंग अटॅक, जबरदस्त मारा, षटक क्रमांक दुसरं संपुष्टात, 12 चेंडू 24 धावा म्हणजे प्रति षटका मग 12 धावांचं इक्वेशन. पहिल्या षटकात धावायला 17, दुसरं षटक फक्त इनमिन 7 धावांचं, म्हणजे चांगला बोलिंग घ्या जो ग्राफ होता पहिल्या षटकाचा तो नंतर मात्र खाली आणला या ठिकाणी. चला नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्यांदा संघाच्या वतीने तिसरा षटक प्रगती करणारा बॉलिंग मार्ग पद्धत, न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स, गोलंदाजच्या बोहल्यावर बॉलिंग मार्ग प्रस्थान प्रयाण कोच गमन मार्गस्थ रवाना मार्गत क्रमांक संक्रमण, 12 चेंडू 24 धावा 2/24 20 फोर विकेट्स आफ्टर 12 बॉल्स, म्हणजे प्रति षटकामध्ये ठोकण्यात 12 धावा, म्हणजे चांगलं समीकरण आहे या ठिकाणी. शिरोडन संघ अजूनही सुस्थितीमध्ये, म्हणजे तिसरा गोलंदाज या ठिकाणी राजेंद्र राजन, नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाला वगैरे तिसरा षटक प्रगती मधार या ठिकाणी चोळेगाव फोर्टी संघाचा राजन तयार. पहिल्या षटकात 17 धावा, दुसऱ्या षटकात या ठिकाणी 7 धावा, असं हे इक्वेशन समीकरण आस्किंग नंबर, नवीन गोलंदाज त्याचा इस्तेमाल करतात या ठिकाणी राजन तयार. आणखीन एक मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज, अतिशय दमदार आयोजन, एस आर जी एस ग्रुप आयोजित सावेगा फंडवा आयोजित मैत्री चषक 2024. चला स्पीडअप करा प्लीज, दोन्ही संघाला विनंती असेल कारण आपल्याकडे वेळ कमी आहे ठिकाणी, तब्बल आज जवळजवळ मॅचेस होतील 8, कारण पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी क्वार्टर फायनल. आणि हा यस पुन्हा एकदा फ्लिक करायचा, पण तो चेंडू टांडा येत नाही बघूया, अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी राजाने, आता पहिला चेंडू डॉट बॉल फिरकी पटो या ठिकाणी फलंदाज रेवन्नाथ सुभाष
सुभाष राजन तो सुभाष अशी चकमक एक चरस कॉम्बिनेशन खेळण्यासाठी तयार. काय जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी केली होती विलास पाटील यांनी. चांगली बॅटिंग, दमदार बॅटिंग केली होती. 12 धावा डबल कुठल्या होत्या आणि हा यश पुन्हा चेंडू खोलामध्ये टाकला या ठिकाणी. बुंदा बघून फलंदाज बाद होईल यश. जरी पायचित नाही झाला परंतु फलंदाज रन आउट असं वाटलं होतं की पायचित होईल परंतु चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन जबरदस्त मारा भेदक मारा जहाल मारा जालिम मारा डॉट डिलिव्हरी. पहिल्या षटकात 17 नंतर मात्र 7 धावा काही बॉलिंग अटॅक केला या ठिकाणी. सोळगाव संघाने टॉस जिंकून जो निर्णय घेतला तो त्यांच्या पत्त्यावर मळावर पडलाय. जाईल नवीन फलंदाज बाद होणार फलंदाज सुभाष संतोष पाटील नवीन फलंदाज या ठिकाणी. शिरोडन संघाचा आणखीन एक घातक फलंदाज राजन. आणि मागच्या षटकात देखील राजेश यांनी दमदार गोलंदाजी केली आणि चोळेगाव संघाला पाहिजे होता तसा मारा या ठिकाणी चालू. अतिशय जबरदस्त बॉलिंग अटॅक जबरदस्त बॉलिंग अनालिसिस पृथक्करण प्रदर्शन. रायडा महोदय विकेट पुन्हा चेंडू माणसाला मिडवी केला चेंडू टॅप केला चेंडू पुश केला बघूया चेंडू उडवलाय चेंडूचा बिमोड गेला या ठिकाणी. म्हणून एक धाव चेंडूला मिडवी घेतो पटण्यामध्ये टापोमध्ये गेला एक धाव मध्ये संघाची धाव संख्या नेमून दिली या ठिकाणी 25-25. आता मात्र थोडासा अटॅक करावा लागेल आक्रमण करावा लागेल कारण कुठलंही टार्गेट इथं शेप नाहीये. जरी 60-70 धाव गेल्या तरीही कुठलंही बघूया हवा देखील चालू या ठिकाणी. आणि हा यश पुन्हा तडाखा जबरदस्त ब्लास्ट चेंडू जाईल बघूया हवेचा बरोबर फायदा उचलला आणि आणखीन एक ब्लास्ट बघूया जबरदस्त टायमिंग ग्लोरियस स्ट्रोक नेत्रदीपक फटका. 6 धावांनी संघाची धावसंख्या शिरडोन संघ उडी मारते संघाची धावसंख्या 31-31 कमालीचा फटका. तिसरं षटक प्रगती पदावर या ठिकाणी 31 धावांची रामनाथ म्हात्रे याची ही जबरदस्त इनिंग्स. चला राजन दोन चेंडू निदावले नंतर मात्र या ठिकाणी आणि हा यस पुन्हा एकदा चांगला चेंडू यस कम बॅक ही खासियत या ठिकाणी राजन याची. पहिले दोन चेंडू निर्धाव त्याच्यानंतर आक्रमण नंतर मात्र बचाव चांगली डिलिव्हरी. संघाची धावसंख्या 31 षटक क्रमांक तिसरं प्रगती पदावर. पहिल्या षटकात 17 दुसरं षटक 7 धावांचं तिसरं षटक प्रगती पदावर सक्रिय कार्यरत दाखल मित्र राजन. एक शॉट लगा या ठिकाणी शॉर्ट थर्ड मॅन या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंट एक बॅकवर्ड गली ऑफसाईडच जबरदस्त बंदिस्ती आणि हा यश पुन्हा लॉक केलं त्यांना लॉक स्टॉप लॉक म्हणता दुसरा षटकार काय क्लास बॅटिंग बघूया या ठिकाणी रामनाथ यांचा हा जबरदस्त ब्लास्ट हल्ला बॉल आक्रमण अटॅक केलेली धुलाई पिटाई संघाची धावसंख्या 37 षटक क्रमांक तिसरे संपुष्टात म्हणजे बरोबर 12.33 भारतीय 36
खेळ बाकी आहे. मग या तीन षटकानंतर हे जे जलपान जे ब्रेकिंग ड्रिंक्स ब्रेक, तर पंडितदादा पाटील आम्हाला इथे जॉईंट होत आहे. त्या ठिकाणी आम्ही लंच असा आस्वाद घेतो. या ठिकाणी अतिशय स्कोरिंग करतायत ते. बघूया कमी तिथे आम्ही 12 चेंडू बाकी आहे. त्या ठिकाणी 31 धावसंख्या या ठिकाणी 37 म्हणजे 12.33 आणि चौथं षटक प्रगतीबद्दल बॉलिंग मार्क होते नवीन गोलंदाज या ठिकाणी. चला रामनाथ, दोन चेंडू मध्ये दोन षटका, उत्तुंग फटके, बेबंद फटके, आसमानी सुलतानी. आणि बॉलर या ठिकाणी नवीन गोलंदाज भावेश राजेश. यस, पहिल्या म्हणजे ज्यांनी फक्त 7 धावांचं षटक फेकलं होतं तो बघूया. त्याची ही दुसरी ओव्हर आहे ठिकाणी. राजेश षटक क्रमांक राहिलो 5 द्यावेली षटकांचा सामना असतो. द्यावेली जास्तीत जास्त 2 गोलंदाज म्हणजे 4 गोलंदाज वापरायचे आणि एकाला 2 षटक. चला स्पीड अप करा प्लीज. आय वुड रिक्वेस्ट यस. पुन्हा आता चॉप केला या ठिकाणी. चांगला चेंडू होता, चेंडू गेला या ठिकाणी कव्हरच्या दिशेने. शॉर्ट कव्हरला मिळाला एक धाव संघाच्या धाव संख्या 38 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बॉल 38 सध्या तरी सुस्थितीमध्ये संघ या ठिकाणी. शिरडोन नाणेबेग हरले या ठिकाणी. पुन्हा एकदा खेळण्याचं निमंत्रण नव्हता दावत दिले. चोळगाव फॉर्टीला संघाला टॉस जिंकून कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असेल दोन्ही संघाच्या माहितीसाठी. राजेश तयार आणि हा चेंडू हवेमध्ये. यस, चांगला चेंडू अप्रतिम दिली. सॉफ्ट डिस्मिसल चेंडू त्या ठिकाणी. शॉर्ट फाईन लेगला आणि फलंदाज या ठिकाणी आणखीन एक धक्का मिळेल. फलंदाज बाद या ठिकाणी रामनाथ. तीन बाद 38 38 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. राजेश पाटील संतोष मात्रे नवीन फलंदाज मात्र ना रे संतोष मात्रे का शिरडोर मध्ये जास्त मात्रे कंपनी आहे. संतोष मात्र आणि संतोष पाटील असे जोडी पंडित दादा. हिरवा टोपीवाला आहे संतोष मात्र आणि तिकडे भगीवाला संदीप पाटील संतोष पाटील. राजेश तयार बॉलिंग मार्क तयार. फलंदाज संतोष मात्रे मात्रे आणि पाटील. यस, पुन्हा जबरदस्त कटर डॉट डिलिव्हरी. राजेश काय जबरदस्त गोलंदाजी केली बघूया. पहिल्या षटकात 17 धावा कुठल्यानंतर दुसरा गोलंदाज राजेश यांनी मात्र कमालीच कमबॅक केला आणि आपल्या संघाला एक जबरदस्त षटक या ठिकाणी हाताळताना या ठिकाणी. आणि हा यस, पुन्हा एकदा तसा चेंडू जबरदस्त मारा. अनइवन बाउन्स अनपेक्षित उचलून थोडासा फ्लाईट दिला उजव्या थोडासा बाहेर होण्या ठिकाणी. पुन्हा एकदा डॉट बॉल. 4 चेंडू मध्ये फक्त एक धाव दिला. काय बॉलिंग आणणे की त्याच्यात एक बळी म्हणजे अतिशय उत्तम गोलंदाजी. भेदक मारा, जालून जलाल विषारी मारा, विखारी मारा, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग, सुपर बॉलिंग बोल्ड बाय मिस्टर राजेश. चोळेगाव संघाचा हनकीन एक जबरदस्त गोलंदाज धनेश्वर. तर सन्माने धनेश्वर पाटील यांना विनंती आहे कृपया स्टेज स्थानावर नाव प्लीज. धनेश्वर पाटील मान्यवर त्यांना विनंती आहे कृपया व्हीआयपी टॉयलेट मध्ये येऊन स्थानावर नाव प्लीज. आपल्यास विनंती असेल आग्रहाचं आमंत्रण. आणि नवीन फलंदाज फलंदाज बाद या ठिकाणी दुसरा फलंदाज या षटकामध्ये राजेश आणि नवीन फलंदाज किसन. आणि संतोष म्हणतो शून्यावर बाद ना. यस, किसन मात्रे, किसन आणि संतोष तिकडे पाटील तिकडे मात्रे असं एक कॉकटेल आहे. यस, 5 चेंडू मध्ये फक्त 1 मिनिट 1 धाव 2 बळी. काय गोलंदाजी केली, कमालीचा बॉलिंग अटॅक.
काय जबस्त प्रदर्शन एक्झिबिशन परफॉर्मन्स जबस्त प्रात्यक्षिक मिस्टर राजेश अतिशय भेदक मारा या ठिकाणी दहाक मारा पुलांचा बॉलिंग मार्क लास्ट डिलिव्हरी फ्रॉम राजेश कोट्यामधला शेवटचा चेंडू आणि हा यस पुन्हा चेंडू स्टेपवर झाल्या ठिकाणी चेंडू जायला ठिकाणी फायनलीच्या दिशेनं आउटफील फार फास्ट टाइम दरम्यान दोन धावेचा बेनिफिट आणि तिसरे धाव देखील होते बघूया थोडासा फॉर्मिंग झाला आहे तर षटक क्रमांक चौथा संपुष्टात टोटल स्कोर झाला या ठिकाणी 41 म्हणजे जवळजवळ 10.5 धावांचं टार्गेट 10.25 राहिलं शेवटचं षटक शेवटचं स्पेल अंतिम अखेरचा निर्वाणी षटक या ठिकाणी गोलंदाज या ठिकाणी चोळेगाव संघाने टॉप जिंकला आहे कृपया सन्माननीय अर्जुन भाई यांनी विनंतीचे प्रभू स्टेजवर प्लीज अर्जुन भाई आपली जागा इकडे प्लीज व्हीआयपी राईट मध्ये येऊन स्थान बनवा अर्जुन भाई अतिशय जबरदस्त पर्सनॅलिटी दातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व असा त्रिवेणी संगम आणि कल्याण डोमेचं जे 40+ विद्यमान अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून नेक्स्ट स्पर्धांचं बघूया आणि ही 40+ ज्यांनी जबरदस्त इम्प्रोवाइज केली जबरदस्त इम्प्रूव्हमेंट अनेक आमूलाग्र पदार्थांना एक जबरदस्त उंचून येण्याचं काम त्यांनी केलं आमच्या असे अतिशय विकास पुरुष कापेगावचे माझे सरपंच सन्मानी शिवसेनेचा बुलंद मुलुक मैदान तो सर्वांना अर्जुन भाई विनंती कृपया स्टेजवर प्लीज चला हे भूतीन आले बघायचं फक्त सामान सांभाळा बस सामान म्हणजे हातपाय डोळे सांभाळा बरं एक चांगला झाला म्हणजे कचरा घेणं सगळा चला शेवटचा गोलंदाज या ठिकाणी चोळेगाव 40+ संघाचा सुभाष बबन चौधरी पंडित पाटील माहिती आहे बरंच काही या ठिकाणी बबन चौधरी तर सन्माननीय उक्त यांचं अभिनंदन आमचे आदरणीय धनेश्वर पाडे यांना सन्मानित करावं या स्पर्धेचे आयोजक SRGS ग्रुपचे सर्व सर्व गणेश सालुंके धनेश्वर पाडे यांचा विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करावा भगवेशाल स्पर्धेचा मोमेंटो आणि त्याच्यानंतर पुष्प गुच्छ देऊन धनेश्वर पाटील आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो अतिशय चांगली स्पर्धा अतिथी देव भव गॉड इज गेस्ट चला बबन चौधरी शेवटचं छोटं घेऊन बॉलिंग मार्क तयार यस पुराने चावल काय पुराने चावल असतात ना बघ पंडित दा त्यांचा फार देखील चांगला होतो नाही का बर आणि हा यस पुन्हा एसट्या सोडून मारायचा होता अनसायला परंतु कुठल्या प्रकारचं या ठिकाणी बॅकअप जमवल्या बघूया आणि हा शॉट डॉट घ्या देखील एसट्या लक्षात डॉट डिलिव्हरी चांगला चेंडू अप्रतिम मारा या ठिकाणी धावसंख्या 41 पहिल्या षटकात 17 धावा दुसऱ्या षटकात 7 धावा तिसऱ्या षटकात फक्त इनमिन आणि हा यस पुन्हा अनसायला मारायचा फ्लिक करायचा बंद चेंडू तिथं या ठिकाणी चेंडूकडे शॉट मिडॉनला म्हणाले एकदा 15 लेगबायचा इशारा एव्हा धावसंख्या संघाची धावसंख्या 42 कमालीचा औत्सुक्य उत्कंठावर्धक आयोजन उत्साहवर्धक आयोजन या ठिकाणी SRGS ग्रुप मैत्री चषक 2024 दिमागदार पर्व म्हणजे दुसरं आणि हा या साकोट डबल हा ट्रॅकर पुन्हा पनिशमेंट बघूया जबस्त पूल केला बघूया आपल्यातून टायमिंग मिड विकेट आणि स्क्वेअरच्या डोक्यावरून आसमानी टोळा सुलतानी टोळा टांगा पलटी घोडा फरार संतोष पाटील यांची दमदार बॅटिंग नेत्रदीपक टायमिंग उत्तुंग फटका आकाशाला गवसणी घालणारा बेचूट फटका बेचूट बॅटिंग संघाची धावसंख्या झाली 48 चांगली धावसंख्या म्हणजे कुठलंही टार्गेट तुम्हाला शेप द्यायला ठिकाणी मग असे 58 धाव देखील काटेरी चेस केल्या होत्या बबन चौधरी तयार सुभाष पाटील खेळतील आणि हा यस पुन्हा एकदा चांगला टायमिंग स्क्वेअर कट केला बघा चेंडूचा डेबिट पॉइंटला पहिल्यांदा ऑन साईड नंतर ऑफ साईड काय जबरदस्त म्हणजे चतुरस्त्र चौकार केल
अफलातून बॅटिंग, तर पुन्हा एकदा मिळतील दोन धावा दौडणार संघाची 50 म्हणजे अर्धा शतक. जबरदस्त बॅटिंग, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॅटिंग, 50 कंप्लीटेड बाय शिवडोन 40+. आणि हा यस उर्पी चेंडू पुन्हा एकदा स्टेप बॉल झाला, चेंडूला बॅकवर्स स्कोर लागला, ऑनसाईडला चांगला फटका बनतो आणि फलंदाज बाद होईल. यस रनिंग बिटवीन द विकेट जमले कारण वास्तविक तुम्ही पहिली धाव जर वेगाने घेतली असती नक्की दोन धावा कंप्लीट झाल्या असत्या. या ठिकाणी आणखीन एक फलंदाज बाद होईल, धक्का क्रमांक तिसरा, धाव संख्या 51, 51 अजूनही बॉल बाकी आहेत दोन. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम बबन चौधरी. संतोष पाटील बॅक टू द डगआउट बघूया. चला नवीन फलंदाज कैलास पाटील, फक्त शेवटचा चेंडू बाकी आहेत, फक्त उपचार बघूया. तर शिरडोन संघाची बॉडी लँग्वेज बघितले सगळे उंचापर्यंत, हाच फक्त थोडासा वामनावतर आहे ना, थोडासा म्हणजे हाईट फॅक्टर कमी आहे थोडी. कैलास पाटील यस पुन्हा आले आले पुन्हा जबरदस्त टायमिंग चेंडू मिड विकेट ला. दो से ज्यादा कुछ भी नाही पुन्हा एकदा या ठिकाणी फेक मात्र बघूया गॅदर करता आलं या ठिकाणी. तर टोटल मिळतील तीन धावा आणि संघाची धाव संख्या या ठिकाणी 54 आणि बरोबर 55 धावांची गरज म्हणजे ठोकावे लागतील. 11 धावांचं इक्वेशन प्रति षटका माग. सुदर्शन पाटील यांना विनंती करतो, आजच्या दिवसात ज्यांनी आपलं मनोरंजन केलं ते आमचे हास्य सम्राट दशरथदादा पाटील यांचा इथे सन्मान करायचा. मी आयोजक सुदर्शन पाटील यांना विनंती करतो तुमच्या शुभास दशरथदादा पाटील यांचा इथे सन्मान करायचा. आयोजक सुदर्शन पाटील यांच्या शुभास दशरथदादा पाटील समालोचक यांचा इथे सन्मान केला जातो.
तर बोपर आणि कोळी संघाला विनंती असेल टॉस साठी प्लीज. दुसरे बोलते पहिला सामना असेल तो बोपर विपक्ष कोळेगाव. तर कोळेगाव संघाच्या संघटना तिथे उपस्थित आहेत. बोपर संघाच्या संघटना या. चला शरद माळी तुमच्या संगणकाला पाठवा. दानी पाटील या टॉस साठी. प्लस मैत्री चषक 2024 से पर्व आपण पाहतो. पर्व दुसरा आपण पाहतो. पहिल्या फेरीचा चौथा सामना आपण पाहतो. शिडोन विपक्ष सोळेगाव. शिडोन संघाने दाबा कुठल्या 54 लक्ष ठेवलं. सोळेगाव संघासमोर 55 धावांचा सलामीची जोडी आपण पाहतो. आशिष चौधरी आणि राजन शेलार. अश्विन चौधरी आणि राजन शेलार. गोलंदाज रोहन पाटील. गेमीने जाऊन लेट्स प्ले लेफ्ट हँड ओवर द विकेट. दहा फुट लागला ऑफ साइड ला पॉइंट केलं. सुरेश फटका बनवला. फलंदाजाच्या बॅटमॅनने येतो येतो चौकार की पाहायचं. चौकार चार धावा. चौधरीच्या बॅटमध्ये दमदार चौकार आला. पावरप्लेचा योग्य वापर पहिल्या चेंडूवर केला फलंदाज अश्विन चौधरीने. 55 लक्ष समोर असताना मात्र बिनबाद चार धावा. डावखुरा गोलंदाज आपण पाहतो. अनुभव गोलंदाज रोहन पाटीलचा वापर केला. संगणक विलास पाटील पहिल्या चेंडूवर चौकार आला. बिनबाद चार अशी सुरुवात झाली आहे. तिघांचा षटक मार्गस्थ असताना अश्विन चौधरी स्ट्राइक आणला. गोलंदाज रोहन पाटील लेफ्ट हँड ओवर विकेट. दाखवला गेला फक्त दिशा दिली जनरल टॉस. तोपर्यंत सिंगल येते. धावसंख्या 5 वर पोहोचते. समंजसपणे आपण पाहतो अश्विन चौधरीच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर चौकार. त्यानंतर आपण फक्त पहिल्या दिशा दिली कारण त्याला माहिती आहे पहिल्या चेंडूवर चार धावा आल्यात. लक्ष मोठं नाही आहे. 5 षटकांमध्ये इथं हवेचा योग आपण पाहतो. तर चांगली सुरुवात. 2 चेंडूंमध्ये धावा आल्यात त्या 5 टायगरला आपण पाहतो. फलंदाज राजन शेलार. ऑन साइड ला जागेवर न खेळले राजन सेलर रिजन पार षटकार सांगावा. षटकरने अकाउंट ओपन करणे. दहावा फलंदाज ठरतायत. फलंदाज राजन सेलर. धावसंख्या पोहोचते 2 अंकात 11 वर पोहोचते. 3 चेंडूंमध्ये तब्बल 11 धावा आल्या 10 फलकावर. रोहन पाटील लेफ्ट हँड ओवर विकेट. लोफुलटास बॅक टू द बॉलर खेळतात. चेंडू इथं गोलंदाज स्वतः फलंदाज मध्ये गजर करतात. तोपर्यंत सिंगल येते. धावसंख्या 12 वर पोहोचते. रोहन पाटील लेफ्ट हँड ओवर द विकेट. धावसंख्या 12.
ऑफ साईडला खेळता चेंडू पडतो मध्ये क्षेत्ररक्षक आहेत किसान. तोपर्यंत सिंगल आले धावसंख्या 13 वर पोहोचते. आतापर्यंत आपण पाहिलं तर एक चौकार आला एक षटकार आला सुरुवात चांगली झाली आहे. एक षटकार आला चौकार आलेला नाही एक चौकार आला पहिल्या चेंडूवर त्यानंतर एक षटकार आला धावसंख्या आपण पाहतो 13 वर पोहोचली आहे. चांगली सुरुवात आपण पाहतोय बिनबाद 13 रेवन पाटील लेफ्ट मोर विकेट इथे माझा फटका फसला यष्टी रक्षक आले झेल टिपला आणि ज्या फलंदाजाने आपण पाहिलं सुरुवात चांगली केली होती तो फलंदाज इथे माघारी परत बॅक टू बॅक आउट. पहिल्या षटकाचे गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं गोलंदाज होते रेवन पाटील दावा खर्च केला तब्बल 13 गडी बाद केला. पंचांचं लक्ष समोर असताना चलोगाव संघासमोर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-13 धावा. नवीन फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर किरण चौधरी स्ट्रायकरला आपण पाहतो अश्विन चौधरी सुभाष पाटील लेफ्ट मोर विकेट लोकल खेळता क्षेत्ररक्षक आहेत गुड फिल्डिंग जबरदस्त क्षेत्ररक्षण त्यापर्यंत फक्त सिंगल आली आहे धावसंख्या 14 वर पोहोचते. मागच्या सीझनचा चॅम्पियन संघ आपण पाहतो जयगावती फोर्टी प्लस शिवडन संघ. मागच्या वर्षी जी स्पर्धा आपण पाहिली होती SRGS चषक त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ शिवडन संघ आपण पाहतो. दाखवला गेले फक्त दिशा दिल्या टॅप केला चेंडूला किसन आले तोपर्यंत सिंगल येते धावसंख्या 15 वर पोहोचते. चांगली गोलंदाजी पावभरीच्या पहिल्या चेंडूमध्ये 13 धाबा आल्या त्यानंतर आपण पाहतो सुभाष पाटील कमबॅक करतात गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी धावसंख्या 1-15 फक्त दिशा देतात उत्तर क्षेत्ररक्षण खराब होत असं वाटलं की चेंडू अडवला की काय मात्र सीमा रेषेवर आपण पाहतो रेवन पाटील यांच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण तोपर्यंत धाबा येतात त्या 2 धावसंख्या पोहोचली होती 17 नक्कीच. मागच्या सीझनचा चॅम्पियन संघ SRGS फोर्टी प्लस 2023 चा चॅम्पियन संघ ठरला होता तो शिवडन संघ. सुभाष पाटील लेफ्ट मोर विकेट ऑफ साइड ला खेळतात धावसंख्या आपण पाहतो 19 वर पोहोचली आहे. ऑलंड कार्पेट वेगवान चेंडू गुड फिल्डिंग दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज तोपर्यंत सहजरित्या पोहोचतात धावा येतात त्या 2 धावसंख्या पोहोचते 21 वर. अश्विन चौधरी आणि किरण चौधरी जोडी आपण पाहतो खेळपट्टीवर धावसंख्या 21 वर पोहोचली आहे. गोलंदाज तयार बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न शेवटचा चेंडू मिळताव अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या आपण पाहतो एका गडाचा मोबदल्यात 21 धावा.
मदतीची गरज. गोलंदाज किसन मात्र येत आहेत, कैलास मात्र येत आहेत, कैलास पाटील येतात. 18 चेंडू चौथीची गरज. उराटे मोर देखील अलंत कारपेट खेळायचा प्रयत्न, चेंडूवर बॅटचा दिवशी संपर्क होत नाही तोपर्यंत सिंगल आली आहे. दर्शकांच्या परिस्थिती 22 वर. 17 चेंडू 33ची गरज. लक्ष जास्त मोठं नाही आहे, मात्र इथून गोलंदाजी चांगली झाली तर कमबॅक करू शकतो शिवगाव संघ. मात्र या षटकामध्ये जर फलंदाजी चांगली झाली तर चोळगाव संघ कमबॅक करू शकतो. 56 लक्ष पंचायतीचं लक्ष ठेवलं सुरेख संघाने, तर लक्ष्याचा पाठलाग करतो चोळगाव संघ. बाकुडला गेला ऑफ साईडला सुरेख फटकाराचा क्षेत्ररक्षक तैनात, गुड फिल्डिंग. तोपर्यंत फक्त सिंगल येतोय. दाव संख्या 23 वर पोहोचली आहे. कैलासला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतात. कैलास पाटील पहिल्या षटकात गोलंदाज होते, रेबन पाटील दुसऱ्या षटकात गोलंदाज होते, सुभाष पाटील तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय. किसन पाटील, कैलास पाटील पुन्हा एकदा तयार. ऑन साईडला खेळता क्षेत्ररक्षक आहे, पहिली जात पूर्ण होते, गुड फिल्डिंग. संतोष पाटीलला आपण पाहतोय अक्युरेट चेंडू फेक. तोपर्यंत फक्त आली होती सिंगल, दाव संख्या पोहोचली होती 24 वर. 24 धावा आपण पाहतो दहा फलकावर. षटक क्रमांक तिसरा मार्ग असताना 4 षटकांमध्ये शिवण संघाने 54 धावा कुठल्या पंचायतीचं लक्ष ठेवलंय. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी, अभिप्रिंत बॉडी, शरीरापासून चेंडू दूर ठेवतात, यशस्वी ठरतात. डॉट बॉल, चांगली गोलंदाजी आपण पाहतो कलाच्या माध्यमात. पुन्हा एकदा तयार, रन मोर विकेट. मोठा फटका बनवण्याचा प्रयत्न, झेल की षटका, चेतनाच्या चेंडू खाली आले. इथे मात्र चेंडू व्यवस्थित दिसला नाही, मात्र अंतिम क्षणाने चेंडू अडकतात. तोपर्यंत धाव आल्या त्या 2. दशक 26 वर पोहोचली. षटकाचा जर विचार केला तर नक्कीच चांगली गोलंदाजी करतात कैलास. मोठा फटका मारू देत नाहीये. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी, 2 धाव आल्यात. दशक पोहोचले 26 वर. 13 चेंडू 29ची गरज. बघूया शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येतोय का, प्रयत्न करावा लागेल फलंदाज अश्विन चौधरीला. वाईट चा इशारा करतात. धावसंख्या पुढे सरकते 27 वर पोहोचते. 13 चेंडू 28ची गरज. 13-28 सिच्युएशन, 13 चेंडूंमध्ये अजूनपर्यंत 14 च्या 28 धावा कुठाव्या लागतील. प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. गोलंदाज तयार, दिशा दिली आहे, गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे धावचित झाला असता. मात्र फलंदाज सुरक्षित, तोपर्यंत आले सिंगल. धाव संख्या पोहोचली होती 29 वर. 28 धावा आपण पाहतो 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र 12 चेंडू आणि धावांची गरज असेल 27. बघा सेल्फी पाणी घेऊन जा, सेल्फी गायब झाला. संघ हा बोपर संघ आहे, मात्र आहे दोन्ही संघ नाही का. तर चला आयोजकांना विनंती असेल गणेश साहेबांकडे टॉस करून घ्या. बोपर विपक्ष कोळग आहे, दुसऱ्या फिल्डी पहिले लढत असेल. तर टॉस केला जातो इथं. आयोजक गणेश साळुंके यांचे शुभ असते. एका बाजूला आपण पाहतोय जग आवते 40+ कोळग, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जग आवते 40+ बोपर. एका बाजूला डॅनी पाटील, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जगन्नाथ म्हात्रे. गणेश साळुंके यांच्या शुभ असते टॉस केला जातो. कोळगाव संघाने टॉस जिंकला,
12 चेंडू 27 ची गरज. गोलंदाज सुभाष पाटील येत आहेत. इथून मात्र आता बॅटचा फेस ओपन करावा लागेल. 12.50 च्या सरासरीने 27 धावा कुटाव्या लागतील. बघा कशा पद्धतीने फलंदाज होते. स्ट्रायकिंगला आपण पाहतो फलंदाज अश्विन चौधरी. अलंत कार्पेटांचा खेळता क्षेत्ररक्षक बेगाने येतात. रामने चूक झाली थोडीशी. तोपर्यंत धावा येतात त्या 2. दर्शक 30 वर पोहोचली आहे. 11 चेंडू 25 ची गरज. सुभाष पाटील चांगलं षटक टाकावं लागेल. मात्र 2 फलंदाज प्रयत्न करतात अश्विन आणि किरण. 11 चेंडू 25 ची गरज. इथं मात्र गुड फिल्डिंग केशवच्या माध्यमातून. आपण तर पाहतो सोमनाच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. दहा चेंडू 24 ची गरज. सामना अजूनही खुला असेल. बॅलन्स असेल. बघूया कोणता संघ चांगली कामगिरी करतो. विजयावर स्वार होते तर पाहायचं. 10 चेंडू 24 ची गरज. गोलंदाज सुभाष लेफ्ट मोर विकेट. गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी. अँगल करतोय गोलंदाज सुभाष पाटील. नॅचरल आपण पाहतो गोलंदाजी केली जाते. नैसर्गिक गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून. आपण पाहतो डॉट बॉल. 9 चेंडू 24 ची गरज. या षटकामध्ये प्रयत्न करतोय सुभाष पाटील आपल्या शिल्डर संघासाठी. गुड बॉलिंग पुन्हा एकदा तयार. लेफ्ट मोर विकेट. पॉइंटला आले. मात्र इथं फलंदाज निराश करतात. किरण चौधरी डॉट बॉल. जबरदस्त कमबॅक आपण पाहतो. षट क्रमांक 14 मार्गाचा सण गोलंदाज सुभाष पाटीलच्या माध्यमातून केलं जात. 8 चेंडू 24 ची गरज. आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज सुभाष पाटीलनं. चेंडू हाताळले ते 4. पुन्हा एकदा निर्धाव. बॅक टू बॅक आपण पाहतो चेंडू निर्धाव गेलेत. ते 3 चेंडू निर्धाव गेलेत. हे 3 चेंडू फार काही सांगून जात आहेत. आणि काय गोलंदाजी केली बघा. गोलंदाज सुभाष पाटील आतापर्यंत धावा खर्च केला तर फक्त आणि फक्त 3. 7 चेंडू आणि 24 ची गरज. जबरदस्त गोलंदाजी. 5 चेंडूंमध्ये गोलंदाजाने फक्त 3 धावा खर्च केल्यात. लपन ओर विकेट. आता मात्र पंच वाईट चर करतात. थोडीशी दिशा भरकडले. 7 चेंडू आणि 23 ची गरज. एक मोठा फटका सामना कमबॅक करून देईल चोळगाव संघाला. मात्र तो फटका किरणच्या बॅट मध्ये येत नाहीये. गुड बॉलिंग फलंदाज बॅट. अशा पद्धतीने आता 6 चेंडू आणि धावांची गरज असेल. तब्बल 23. 7 ओव्हरचे इक्वेशन असेल. सहा चेंडू 23 ची गरज. बघा 22 पाटील 18 चेंडूंमध्ये 34 ची गरज होती. आणि बघा काय गोलंदाजी राहिली. 2 षटकांमध्ये जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली. आता 6 चेंडू 23 ची गरज. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतो नवनाथ पाटीलला पाचन केलं. संगणक विलास पाटीलनं 6 चेंडू 23 ची गरज. 18 चेंडूंमध्ये 34 ची गरज होती. मात्र काय गोलंदाजी केली गोलंदाज सुभाष पाटील. फक्त 4 धावांचं षटक हाताळलं. जबरदस्त गोलंदाजी. सहा चेंडू 23 ची गरज. गोलंदाज नवनाथ.
सिद्धार्थ पाटील येत आहेत तयार. पहिला चेंडू बॅकफुटला गेलो, फक्त दिशा दिली आहे गुड फिल्डिंग. सुभाष पाटील यांच्या माध्यमात चांगले क्षेत्ररक्षण, तोपर्यंत सिंगल आली आहे. पाच चेंडू बावीसची गरज, एक ते दोन मोठे फटके येणे गरजेचे असेल. बघूया पाच चेंडूंमध्ये अजून 22 धावांची गरज असेल. लग्नात पाटील प्रयत्न करतो स्वीडन संघासाठी, तिथे आपण पाहतो नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखवूया सीतू चौधरी. तीन भाऊ एकाच संघात खेळतात. तर या संघामध्ये आपण पाहतो दोन भाऊ खेळतात, सुभाष पाटील आणि विलास पाटील हे दोन भाऊ खेळतात. पाच चेंडू बाबीची गरज, नवनीत पाटील रेडी राउंड विकेट ऑन साइडला, क्या बात है. सीतू चौधरीच्या बॅटमध्ये षटकाराला 6 धावा. आता मात्र 4 चेंडूने धावांची गरज असेल 16. गरज होती, सीतू चौधरीने षटकार टोकला, 4 चेंडू 16ची गरज. सामना आता कमबॅक आपण पाहतो, सामन्यामध्ये आता पेस निर्माण झाला षटकार आला. सीतू चौधरीने षटकार टोकला, 4 चेंडू 16ची गरज. गोलंदाज सय्यार, मनोज पाटील लाईट रॅडम राउंड विकेट, 4 चेंडू 16ची गरज. मनोज रॅडम राउंड विकेट, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फटला चेंडूपर्यंत मॅटलाइन मध्ये, दुसरे नक्कीच प्रयत्न करतील, तोपर्यंत धावा येतात त्या 2. आता मात्र चेंडू उरले ते 3 आणि धावांची गरज असेल ती 14. 3 चेंडू 14ची गरज, एखादा चौकार एखादा षटकार या चेंडूवर येणं गरजेचं असेल. जर चेंडू निर्धार गेला तर मात्र समीकरण बिघडू शकतं चोळगाव संघासाठी. गोलंदाज तयार, मनोज पाटील रॅडम राउंड विकेट, ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, पंच वाईटचा इशारा करतात. विपक्षी संघाला मदत करतात गोलंदाज नवनाथ पाटील. काय गोलंदाजी केली सुभाष पाटील, चौथ्या षटकामध्ये फक्त 4 धावांचा षटक हाताळला. तुमच्यासाठी त्यांनी तब्बल 23 धावा ठेवल्या, मात्र इथे तुम्हाला इथे चांगली गोलंदाजी होत असताना मात्र टप्प्याने दिशा हरवून बसलेत. आता मात्र चेंडू उरले ते 3 आणि धावांची गरज असेल ती 13. सहा चेंडूंमध्ये 23ची गरज होती, आता 3 चेंडू 13ची गरज. 3 चेंडूंमध्ये 14ची गरज होती. गोलंदाजाने व्हाईट चेंडू हाताळला. नवनाथ पाटील पुन्हा एकदा तयार, रॅडम राउंड विकेट, स्ट्राइक इनला सीतू चौधरी. उलटा चेंडू ऑनसाइड खेळता क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्याचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. आता इथे फलंदाज बाद होईल, फलंदाज धावच्या स्वरूपात बाद होता, धाव आले ते फक्त सिंगल. आता मात्र चेंडू उरले ते 2 आणि धावांची गरज असेल ती 12. 2 चेंडू 12ची गरज. आता मात्र इथून तुम्हाला 2 षटकारी ठोकावेत लागतील, कारण टॉस आणि विकेटला महत्व नाहीये. 40+ नियम आपण सातत्याने पाहत असतो, चेसिंग कंपल्सरी. हा चेंडू मनोज पाटील अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला. जर या चेंडूवर मोठा फटका आला असता समीकरण बिघडलं असतं, मात्र मनोज पाटीलचं कौतुक करावं लागेल. 2 चेंडू 12ची गरज. आता मात्र तुमच्याकडे पर्याय नाहीये, तुम्हाला मोठे फटके मारावेच लागतील. चौकार मारून होणार नाहीये, तुम्हाला दोन्ही मोठे फटके मारावे लागतील. षटकार सागरला आपण पाहतो सीतू चौधरी, तर गोलंदाज नवनाथ पाटील.
2 चौके 12 ची गरज. नवनाथ पाटील रन राहिले विकेट ऑन साईडला खेळता चेंडू बॅटचा बेबाचा संपर्क होत नाही. चेंडू चांगल्या पद्धतीने रिलीज केला गोलंदाज नवनाथ पाटीलला. अशा पद्धतीनं आता मात्र एक चेंडू उरलाय आणि धावांची गरज असेल 12. बघा प्रेक्षकांना किंवा खेळाडूंना आम्ही विनंती करतो, जेवण करण्याचं कोणी राहिलं असेल तर या आणि जेवण करून घ्या प्लीज. जेवण करण्याचं कोणी बाकी असेल तर विनंती करतो आयोजकांच्या वतीने जेवण करून घ्या प्लीज. खेळाडू असतील, प्रेक्षक असेल, सर्वांना विनंती असेल जेवण करून घ्या प्लीज. फक्त औपचारिकच्या सामन्यामध्ये शिल्लक उरली एक चेंडू 12 ची गरज. विजयाच्या अंबलटावर एक पाऊल दोन जगदेव फटीबला स्टुडंट संघ विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करतो. नवनाथ दिशा भरकटले, चांगली गोलंदाजी होत होती. एक चेंडू 11 ची गरज. षटकार जरी टोकला तर हरकत नाही, मात्र गोलंदाजाचं नियंत्रण राहत नाही हातावर. अशा पद्धतीनं स्टुडंट संघ हा सामना जिंकतो. अभिनंदन विलास पाटील, सुभाष पाटील, रोहन पाटील आणि संपूर्ण टीमचा हार्ड लक चोळेगाव संघ. या सामन्याचा सामनावीर ठरतो मोड आउट ज्याने 2 षटकात धावा खर्च केला, फक्त 12 गडी बाद केला. सुभाष पाटील मॅन ऑफ द मॅच. या सुभाष पाटील मॅन ऑफ द मॅच